श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी हा सण महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश बंगाल यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी काही ठिकाणी मातीचा मा नाग करून किंवा गंधाने नागकुहे काढून त्याची पूजा करतात काही ठिकाणी नागाच्या छायाचित्राची देखील पूजा केली जाते तर काही ठिकाणी वारुआची पूजा करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज्य मानले जाते चुलीवर देखील ठेवत नाही किंवा कोणताही पदार्थ तळत देखील नाहीत या दिवशीचे पक्वान्न म्हणजे पुरणाची दिंडे या दिवशी स्त्रिया व मुली झोपायावर बसून निरनिराई गाणी म्हणतात किंवा फेर धरून नाचाची गाणी देखील म्हटली जातात गारुडी लोक जिवंत नाग पकडून आणतात व घरोघरी हिंडून नागदर्शन देतात नागपंचमीचा इतिहास असा आहे सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला अस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस देखील श्रावण पंचमीचा होता नागांतील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतात अनंत वासुकी शेष पद्मनाथ, कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा देखील होत नाही अशी मान्यता आहे श्रावण मास म्हणजे सणांचा मास श्रावणातील पहिला सण हा नागपंचमीचा असतो आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदा सर्व काळ मुक्तता व्हावी तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरूपात पिढ्यानपिढ्या पुढे पोचवला जातो नागपंचमीची देखील अशीच एक कथा प्रचलित आहे एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते त्या शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी होती एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकऱ्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावली मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकऱ्याविषयी सुडाची आग धगधगू लागली एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचे ठरवले रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागिण शेतकऱ्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली दुसऱ्या दिवशी नागिण पुन्हा शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली परंतु नागिणीला पाहताच शेतकऱ्याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली शेतकऱ्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागिण तिच्यावर प्रसन्न झाले त्यानंतर नागिणीने तिचे आई वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते नागपंचमीला नागाला दूध अर्पण केले जाते त्यामागचे कारण असे दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते भगवान शंकराच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे चंद्र हा मनाचा ग्रह आहे मनात भगवान शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करतात नागाला शंकरदेवांचा सेवकही म्हटले जाते नाग भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान आहे असं मानलं जातं की नाग पृथ्वीला संतुलित करतात त्यामुळे नागपूजनाला पुराणात देखील खूप महत्त्व आहे असा हा श्रावण महिन्यातील पहिला सण सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आर्टिस्टिक क्लस्टरवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद